आयकॉनवर क्लिक करा. डीपीडीसीचा निधी आहे तो काँग्रेसच्या आमदारांना 10% दिला जात असल्याचा तुमचा आरोप आहे. आजच्या बैठकीला नेमकं काय होणार आहे तुम्ही जाणार आहात? नाही, काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीचे जे विरोधी पक्षातले आमदार आहेत, महायुती सरकारनं राज्यातून एक फॉर्म्युला ठरवला की त्यांना फक्त DPDC-तला 10% निधी द्यायचा. मग जे लोकप्रतिनिधी आम्ही विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी आलेलो आहोत, त्यांचा मतदारसंघ नाही आहे का? तिथं जनता नाही आहे का? तिथं मतं मागायला हे तीन पक्ष येणार नाहीत का भविष्यकाळात? आणि मग मला वाटतं हे अन्यायकारक आहे. आम्ही कोल्हापूरच्या DPDC-च्या आजच्या बैठकीला 6 आमदार त्या ठिकाणी बहिष्कार टाकणार आहोत. हा फॉर्म्युला राज्यातून आलेला आहे आणि त्यामुळे राज्य शासनाला आमची विनंती आहे की राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे अर्थमंत्री असा ज्यावेळी उल्लेख सगळ्या मंत्र्यांचा होतो त्यावेळी ते राज्य म्हणून होतो का 200 मतदारसंघाचं हे राज्य आहे फक्त राज्य सरकार? आणि म्हणून मला वाटतं विरोधी पक्षाला ठीक आहे थोडा कमी दिला आम्ही समजू शकतो, अगदीच 10% म्हणजे त्या मतदारसंघात कामच होऊ नयेत हा जो काय एक नवीन पायंडा या राज्यात पडायला लागला आहे त्याचा आम्ही निषेध करतो. तरी बघितली तर लक्षात येईल अगदी DPDC-च्या मेंबर्सना सुद्धा पैसे दिलेले आहेत आणि वेळ पडली तर उद्या परवा ते आकडेवारी मी 2 वर्षातली जाहीर करायलाही तयार आहे. नाही, तिथं भांडण काढून निर्णय तिथं होऊ शकत नाही. निर्णय हा वरती होणार आहे. आज आम्ही इथं DPDC-ला जाऊन वाद घालून त्यातनं निर्णय काहीच होणार नाही, निष्पन्न काहीच होणार नाही. आणि म्हणून आम्ही आमदार म्हणून पत्र दिलेले आहेत की ही कामं आमची झाली पाहिजेत असे आम्ही पत्र दिलेले आहेत. आता ते त्यांनी तो निर्णय घ्यायचा, परंतु आम्हाला जी माहिती आहे तो राज्यातनं वरनं आलेला फॉर्म्युला आहे, त्यामुळं जिल्हा DPDC-मध्ये जाऊन काही निर्णय होणारच नाही. काय वेळ आली असं वाटतं? मला वाटते ज्या पद्धतीनं स्वतःच्या पक्षाचे आमदार फक्त सांभाळायचे या एका हेतूनं, राज्य सांभाळायचं नाही फक्त आमदार सांभाळायचे या हेतूनं कारभार चालू आहे. तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाल्याचा पुन्हा एकदा प्रकार समोर आलेला, इथूनच काय सुरू आहे सगळं राज्य? नाही, भरती प्रक्रियेवर गेले वर्षभर सातत्यानं आम्ही चर्चा करतो की ही प्रक्रिया व्यवस्थित झाली पाहिजे. मधल्या काळामध्ये ही प्रक्रिया थांबवली गेली, 75,000 भरती होणार एका बाजूला सांगितलं गेलं, ती भरती प्रक्रिया व्यवस्थित होत नाही. आणि आत्ताचा जो गैरप्रकार बघितल्यानंतर म्हणजे शासनाची नेमकी भूमिका काय आहे? मला वाटते शासनाचं एक धोरण आहे की ह्या चुका करायच्या आणि भरती प्रक्रिया रखडायची. भरती प्रक्रिया थांबेल कशी? तर या अशा बारीक सारीक चुका करायच्या आणि ज्याच्यामुळं त्या प्रक्रियेवर शंका निर्माण होईल आणि मग आम्हाला प्रोसेस करायची आहे, आम्हाला अजून वेळ पाहिजे असं म्हणत ही प्रक्रियाच थांबवायचा एक प्रयत्न चालू आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी श्रीकांत शिंदे आज कोल्हापूर, मला त्याची कल्पना नाही आहे.